मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी 2022 झालेला प्रथम घटक चाचणीचा पेपर। आपण जर इयत्ता 10वीला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये आपण बघून घेऊ शकता 2022 झालेला हा पेपर आहे। एकूण 10 गुणांचा पेपर आहे आणि वेळ आहे यासाठी अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटे। यानंतर बघूया आपण याच व्हिडिओमध्ये भूगोल आणि अर्थशास्त्र हा पेपर हाही आपल्या किती 2022 झालेला पेपर आहे। यामध्ये आपण बघून घेऊ शकता 2022-23 डेट आहे। आपण जर 10वीला असेल तर हा व्हिडिओ आपण पूर्ण बघायचा आहे। यामध्ये बघूया आपल्याला अशाच प्रकारचा पेपर आहे आपल्याला परीक्षेमध्ये येणार, परीक्षेमध्ये येऊ शकतो। यामध्ये कसा फॉर्मॅट असेल, काय असेल, हे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचप्रमाणे जर असा पेपर आपल्याला नाही आला तर मग यामध्ये आपण तयारी आपली होऊन जाईल की आपल्याला कशा प्रकारचा पेपर येऊ शकतो। कारण पेपर हा काय असतो तर प्रत्येक शाळेतले सर त्यांचा पेपर स्वतः ही तयार करत असतात, मी टीचरांच्या हातामध्ये असते। त्यांनी यामुळे आपले काय होते कदाचित प्रॅक्टिसही होऊन जाईल आणि जर आपल्याला अशाच प्रकारचा पेपर आला तर आपल्याला यापासून खूप सारा फायदा होऊन जाईल। आपण हा बघत होतो भूगोलचा पेपर, भूगोलचा पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, भौगोलिक कारणे, थोडक्यात उत्तरे काय काय येतात ते आपल्याला यामध्ये समजेल। कारण आपलं काय झालं तर फर्स्ट सेमिस्टर पेपर, त्यामुळे कसं येईल आपल्याला नक्की समजत नाही। यानंतर कोणतं आपला सुरू होतो तर हिस्ट्री म्हणजेच इतिहासाचा पेपर, यामध्ये काय येतं प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागा लिहा येते, त्यानंतर 2 काय दिले पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ही आपल्याला विचारलेली आहे। मित्रांनो, आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ जर हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कारण यामध्ये मी रिअल व्हिडिओ टाकत असतो, असे कोणत्याही प्रकारचे फेक व्हिडिओ टाकत नसतो। कारण मला माहिती आहे की मुलांचा वेळ हा किती महत्त्वपूर्ण असतो। ठीक आहे, हे बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 3 विधाने पूर्ण करायचे व त्याचप्रमाणे चुकीबरोबर सकारण स्पष्ट करायचं हे यामध्ये लिहायचं आहे। मित्रांनो, आपला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा की यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे।